enorme, enorme. Vinti, enorme. Enorme, enorme. Vinti, enorme. Previdência, hasta que. Vai pra cá, papai. हॉटेल आणि पर्यटन क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोल्हापुरातील एकमेव UGC मान्यता प्राप्त DY पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी आदित्य कॉर्नर ताराबाई पार्क कोल्हापूर 10वी आणि 12वी पास विद्यार्थ्यांना करिअरची सुवर्ण संधी संपर्क 70 30 93 44 14 आणि 15। लॉकडाऊनच्या काळामध्ये शहरी असेल किंवा ग्रामीण भागातील सर्वसामान्य वीज ग्राहक हा घरात कुंडून बसलेला होता। एका बाजूला त्याच्या रिकाम्या हाताला काम नाही, रोजगार नाही, उत्पन्नाची साधनं नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये वीज बिलं भरमसाठ वाढून आलेले आहेत। त्याच काळामध्ये विजेचे दर वाढलेले आहेत आणि जे रीडिंग घेतलेलं आहे ते मागील वर्षाच्या ॲव्हरेजप्रमाणे बिलं पाठवलेले आहेत, ते प्रत्यक्षात ग्राहकाने तेवढं वापरलं आहे का नाही याची खातरजमा केलेली नाही आणि त्यामुळं भरमसाठ आवाच्या सव्वा अशी वीज बिलं आलेली आहेत, ती आता सर्वसामान्य माणसाला भरणं शक्य नाही, त्याच्या कोटीच्या पलीकडे गेलेले आहेत। आणि म्हणून या लॉकडाऊनच्या काळामध्ये 4 महिन्यातली जी घरगुती वीज बिलं आहेत ती पूर्णपणे माफ करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी हे आमचं आंदोलन चालू आहे। एक दिवस आम्ही वीज बिलाची होळी करून शासनाचं लक्ष वेधलं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्ष वेधलं, हे सर्वपक्षीय आंदोलन आहे आणि सर्वसामान्य ग्राहकांचं आंदोलन आहे। एकत्रितरित्या आम्ही हे आंदोलन करतो आहे आणि त्यामुळं आमची सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की या तातडीनं निर्णय घ्या आणि लवकरात लवकर या वीज बिलातून आमची मुक्तता करा। घरगुती वीज ग्राहकांनी आजपर्यंत आमचं वीज बिल माफ करा असं कधीही म्हटलेलं नव्हतं। इतिहासात पहिल्यांदा वीज घरगुती वीज ग्राहक सरकारकडे काहीतरी मागतोय, काही अपेक्षा करतोय, त्याला कारणंही तीच आहेत, कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये त्याला हे पेलणं शक्य नाही, म्हणून मागणी करतोय। आणि जर सरकार आमच्याकडे लक्ष देणार नसेल तर आज कायद्याची बूज राखून गर्दी न करता जिल्हाधिकाऱ्यांनी जी बंदी हुकूम जाहीर केला आहे त्याचा आदर राखून आम्ही आंदोलन करतोय, पण आमचा संयम सुटला तर मग मात्र इलेक्ट्रिकची तारच हातात घेऊन आम्ही एकेकाला शॉक दिल्याशिवाय सोडणार नाही, हे सरकारनं ध्यानात ठेवावं एवढंच आम्हाला या निमित्तानं म्हणायचं। सरकारनं आमच्या संयमाचा अंत बघू नये, सरकार फक्त आम्ही विचार करतोय, आमची चर्चा चालू आहे अशा प्रकारची आश्वासनं मिळत आहेत, पण प्रत्यक्षात निर्णय होत नाही, म्हणून सरकारला आम्ही आता निर्वाणीचा इशारा दिला आहे। जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तातडीनं घ्या, मग आम्ही ठरवू काय करायचं ते, तुकडे फिकू नका आमच्या तोंडावर। 20% आणि 25% दरवाढ मागे घेतो असलं नको, 4 महिन्याचं जे काही बिल असेल ते पूर्णपणे माफ करा, आज एवढंच आमचं म्हणणं आहे। हे सर्वपक्षीय आंदोलन आहे आणि ह्याला कोण सत्ताधारी कोण विरोधक यापेक्षा सामान्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि सामान्यांचे प्रश्न आहेत, ते मागणी रास्ता आहे, न्याय आहे आणि अशावेळी माझा जर का चळवळीतला कार्यकर्ता इथं येणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्य भावनेतनं इथं मी आलेलो आहे। न्यायालय काही जरी म्हणत असलं तरीसुद्धा न्यायालयाचा पूर्णपणे आदर ठेवून मी सांगतो की ही काही बिलं पूर्णपणे निर्दोष नाही आहेत, त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, चुका आहेत आणि म्हणून बिलं दुरुस्त करा ही तर, आणि सत्यशोधन समितीमध्ये सुद्धा आमचे वोगाडे साहेब होते, त्यावेळी त्यांनी दाखवून दिलेलं आहे की कशी लबाडी केली जाते, कशा चोऱ्या केल्या जातात, हे दाखवून दिलेलं आहे। आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।